Hello student, in this session we see the program for finding out the area of rectangle as well as perimeter of rectangle. As we know, the formula for finding out the area of rectangle is that it having the two input, that is length and breadth. So that's why we are taking the input length and breadth. After that, to storing the output, for that purpose one variable is needed, that is area. And for calculating the perimeter and storing the result into the some variable, that's why we are using the perimeter variable over here. इथे जे नावं घेतले ते फिक्सच नाही आहे, तुम्ही तुमच्या मनाने शॉर्टकट नावं पण घेऊ शकता, बट मी इथे असेच नावं घेतले की त्यांचा यूज तिथे मला शो करायचा आहे, दॅट्स वाय. सो जसं आत्तापर्यंत आपण जनरल सिंटॅक्सप्रमाणे प्रोग्राम लिहित आलो, पहिले हेडर फाईल डिक्लेअर केली, देन मेन फंक्शन दिलं, देन व्हेरिएबल डिक्लेअर केले अकॉर्डिंग टू अवर इनपुट ऑर द एक्सप्रेशन ऑफ फॉर्म्युला, त्यानुसार आपल्याला लागणारे व्हेरिएबल डिक्लेअर केले, देन एक मेसेज दिला फॉर शोईंग द आउटपुट स्क्रीन की काय परफॉर्म करतो आहे. सो सर्वात पहिले आपल्याला लेंथ इंटर करायची, सो लेंथ इंटर करण्यासाठीचा एक मेसेज दिला बाय युझिंग प्रिंटएफ फंक्शन. आफ्टर दॅट स्कॅनएफ ने व्हॅल्यू इनपुट व्हॅल्यू घेतली, दॅट इज फॉर्मॅटेड इनपुट फंक्शन. पहिले लेंथची व्हॅल्यू घेतली, सो आर्ग्युमेंट पास केलं लेंथ, देन ब्रिड ॲक्सेस केली बाय युझिंग स्कॅनएफ फंक्शन, देन फॉर्म्युला टाकला एरिया इक्वल्स टू लेंथ इन टू ब्रिड. आफ्टर दॅट लेंथ आणि ब्रिड आता आपल्याकडे आहे, पेरिमीटरचा फॉर्म्युला लावला, टू इंटू लेंथ प्लस ब्रिड, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू दॅट वे आपण फॉर्म्युला लावला आणि व्हॅल्यू प्रिंट करून बघितली. नाऊ वी सी युअर कॅल्क्युलेशन इज करेक्ट ऑर नॉट, अँड युअर एरिया अँड पेरिमीटर विल बी कॅल्क्युलेटेड इज करेक्ट ऑर नॉट बाय टेकिंग द इनपुट. सो पहिले इनपुट दिलं लेंथ, लेंथ जर आपण 6 दिली आणि ब्रिड दिली फॉर एक्झाम्पल 4, अँड देन रन केलं, तो अकॉर्डिंग टू एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला 6 4 24 एरिया विल बी करेक्ट. देन पेरिमीटरचं फॉर्म्युला 2 × L + B लेंथ प्लस ब्रिड, तर 6 + 4 दॅट मीन्स 10 × 2 दॅट इज 20, मीन्स युअर अँसर विल बी करेक्ट. सो अकॉर्डिंग टू दिस वे यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट द एरिया ऑफ ट्रँगल, एरिया ऑफ सर्कल, ओके, एरिया ऑफ स्क्वेअर, जितके काही मॅथमध्ये ऑपरेशन परफॉर्म केले सगळे तुम्ही बाय युझिंग असे प्रोग्रामिंग करू शकता. ओके, आय थिंक you got it. Okay, thank you.